आज आपण गो अँड कम या घटकाचा स्वाध्याय पाहणार आहोत, क्वेश्चन अँड आन्सर पाहणार आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये या घटका हा जो घटक आहे म्हणजे स्टोरी जी आहे ती आपण पाहिलेली आहे. तर या स्टोरीमध्ये आपण काय पाहिलं ते थोडंसं पाहूया आणि नंतर क्वेश्चन अँड आन्सर पाहूया. तर या स्टोरीमध्ये एक मुलगा, त्याचे कडक शिस्तीचे अंकल आणि त्याची आई अशा तीन पात्रांचं संवाद या ठिकाणी सांगितलेलं आहे, या स्टोरीमध्ये दाखवलेलं आहे. आणि ही स्टोरी जी आहे ती हार्डवर्क आणि डिसिप्लिन यावर आधारित आहे. म्हणजे त्याची जे त्या मुलाचे जे अंकल असतात ते खूप कडक शिस्तीचे असतात, शिवाय हार्डवर्क करणारे असतात. आणि त्यामुळं या स्टोरीमधून जर आपण परिश्रम केलं किंवा मेहनत घेतली तर त्याचं फळ आपल्याला नेहमी चांगलं भेटतं हे सांगण्याचा प्रयत्न यातून केलेला आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला कडक मेहनत आणि आपल्या अंगामध्ये चांगल्या प्रकारची शिस्त असावी लागते. आणि ह्या दोन गोष्टी जर आपल्याकडं असतील तर आपल्याला भविष्यामध्ये यश जे आहे ते आपल्याला सहजासहजी मिळवता येतं. तर हे गोष्टीतून आपण पाहिलेलं आहे. तर आज आपण क्वेश्चन अँड आन्सर पाहूया. तर बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, रीड द फॉलोइंग वर्ड अलाउड. सर्वांनी पुस्तक काढायचं आहे, वही काढायची आहे, स्वाध्याय सर्वांनी आपल्याला लिहायचं आहे, प्रश्नोत्तर पाहायचे आहेत आणि प्रश्नोत्तर पाहिल्यानंतर व्यवस्थित अगदीनंतर वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. बघा 64 पेज चाललेला आहे. रीड द फॉलोइंग वर्ड अलाउड म्हणजे खालील शब्द मोठ्याने वाचा. तर या ठिकाणी काय करायचं आहे, माझ्याबरोबर आता शब्द सगळ्यांनी मोठ्याने वाचायचा आहे. बघा शब्द आपण वाचूया, प्रिटी, लिटल, कॉटेज, डिफरंट, ओबल, मॅटर, अनहॅपी अँड चॅटिंग. अशा प्रकारचे या ठिकाणी एकूण 8 शब्द दिलेले आहेत आणि हे शब्द आपल्याला काय करायला सांगितलेले आहेत, अगदी योग्य उच्चारासह आपल्याला मोठ्याने वाचायला सांगितलेले आहेत. आता हे शब्द आपले वाचून झालेले आहेत, त्याच्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे तो आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. पाहूया आपण answer the following question. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. मग त्याच्यामध्ये एकूण किती आहेत, 3 आकडे आहेत. बघा हाऊ मेनी पीपल आर दे देअर इन द स्टोरी, एकूण 3 आकडे आहेत. त्यातला पहिला आपल्याला उत्तर लिहायचं आहे. प्रश्न बघा सगळ्यांनी पाहायचा आहे पुस्तकात, हाऊ मेनी पीपल आर देअर इन द स्टोरी. प्रश्न सगळ्यांनी वाचला असेल, म्हणजे या ही जी स्टोरी आहे गो अँड कम, तर या स्टोरीमध्ये एकूण किती पात्र किंवा किती व्यक्तींचा सहभाग आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, 3 पीपल आर देअर इन द स्टोरी, म्हणजे एकूण 3 पात्र आहेत. मग ते आपण स्टोरी पाहताना कोणकोणते पात्र आहेत ते पाहिलेले आहेत. तर पात्रामध्ये बॉय अँड हिज स्ट्रिक्ट अंकल अँड हिज मदर अशा प्रकारे 3 पात्र आपण पाहिलेले आहेत. म्हणून उत्तर लिहिता येईल की देअर आर 3 पीपल आर देअर इन द स्टोरी, म्हणजे एकूण 3 व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे. त्याच्यानंतर दुसरा बघा काय क्वेश्चन आहे, हु आर दे, हु म्हणजे कोण, ते कोण आहेत जे 3 व्यक्तींचा समावेश आहे या पात्रांक स्टोरीमध्ये, किंवा 3 पात्र आहेत, मग ती पात्र कोणती आहेत किंवा त्या व्यक्ती कोण आहेत, अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रश्न विचारलाय. तर आपल्याला उत्तर सांगता येईल, दे आर बॉय अँड हिज स्ट्रिक्ट अंकल अँड हिज मदर अशा प्रकारे 3 पात्रांची त्या ठिकाणी आपल्याला नाव सांगता येतील, म्हणजे मुलगा, काका आणि आई. त्याच्यानंतर तिसरा क्वेश्चन बघा, तो क्वेश्चन काय आपण वाचूया, सगळ्यांनी वाचायचं आहे. व्हॉट बॉडी पार्ट आर मेन्शन इन द स्टोरी, कोणकोणते बॉडी पार्ट यांचा उल्लेख या स्टोरीमध्ये झालेला आहे. मेन्शन म्हणजे उल्लेख, कोणकोणत्या बॉडी पार्टचा उल्लेख या ठिकाणी झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल बघा, चीन म्हणजे हनवटी, त्याच्यानंतर ना पुढे आईज, डोळे आणि त्याच्यानंतर ना थ्रोट. आय
अशा प्रकारे एकूण तीन जे बॉडी पार्ट आहेत त्यांचा काय केलेला आहे या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. तर असं आपल्याला उत्तर त्या ठिकाणी लिहिता येईल की चीन आईज आणि थ्रॉट आर बॉडी पार्ट मेन्शन इन द स्टोरी असं उत्तर लिहिता येईल. त्याच्यानंतर आपल्याला पुढं पाहायचं आहे क्वेश्चन टू बघा. काय आहे की कॉपी द लाईन दॅट टेल यू अबाउट द वर्क यू डू इन द गार्डन. बघा कॉपी द लाईन म्हणजे काय करायचं आहे ओळी पाहून लिहायची आहे पण कसल्या दॅट टेल यू अबाउट द वर्क यू डू इन द गार्डन म्हणजे बागकामाचे वर्णन करणाऱ्या ओळी ज्या आहेत या स्टोरीमध्ये त्या आलेल्या आहेत आणि त्या शोधायच्या आहेत तुम्ही विद्यार्थ्यांनी आणि त्या काय करायच्या आहेत लिहायच्या आहेत. तर त्या ठिकाणी आपल्याला उत्तर असं लिहिता येईल. बघा पेज क्रमांक 63 वरती त्याचं उत्तर आहे. 63 वरती बघा देअर वॉज अ लॉट ऑफ वर्क टू डू देअर वॉटर द प्लांट एव्हरी डे गिव मॅन्युअर फ्रॉम टाइम टू टाइम कट अँड प्युअर द प्लांट्स ॲट द राईट टाईम वीड द गार्डन क्लीन द गार्डन अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी उत्तर लिहिता येईल. म्हणजे बागकाम करणाऱ्या ज्या बागेसंबंधी ज्या कोणकोणत्या लाईन या ठिकाणी आलेल्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की बागेसंबंधी खूप कामं असतात. त्याच्यामध्ये झाडांना पाणी देणं त्याच्यानंतर झाडांची योग्य पद्धतीने निगा राखणं झाडांची योग्य पद्धतीने छाटणी करणं टाईम टू टाईम त्यांना खत पाणी देणं त्याच्यानंतर बागेची स्वच्छता करणं पालापाचोळा गोळा करणं अशा प्रकारे आपल्याला काय करता येईल बागकामे संदर्भात त्या ठिकाणी आपल्याला माहिती देता येईल किंवा लाईन लिहिता येईल. तर ह्या लाईनी त्या ठिकाणी लिहायच्या आहेत. 63 पेजवरती जो दुसरा पॅरेग्राफ आहे ते उत्तर या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्याच्यानंतर उत्तर समजलं असेल. आता आपण पुढे जाऊया पुढे जाऊया. बघा क्वेश्चन काय आहे. 3 रीड द सेंटेन्सेस अँड गेस द मिनिंग ऑफ वर्ड इन द बॉक्स. म्हणजे वाक्य वाचायचे आहे तिथं काय दिलेले आहेत वाक्य दिलेले आहेत या प्रश्नामध्ये आणि चौकटीतील शब्दांचे अर्थ ओळखा. जे वाक्य दिलेले आहेत आणि कोणत्या तरी शब्दाला त्यांनी काय केलेले आहे चौकट केलेले आहे आपल्याला दिसतंय. बघा 65 वरती चौकट केलेले आहे आणि त्या चौकटीतले जे शब्द आहेत त्या शब्दांचे आपल्याला काय करायचे आहेत मराठीमध्ये अर्थ लिहायचे आहे. तर पहिलं वाक्य बघा काय आहे. अंकल इज सो अनफेअर. तर अशा प्रकारचं वाक्य आहे. बघा अंकल इज सो अनफेअर. तर या ठिकाणी चौकटीमध्ये जो शब्द दिलेला आहे तो शब्दाचा आपल्याला काय करायचा आहे अर्थ ओळखायचा आहे. म्हणजे या शब्दाचा आपल्याला काय करायचा आहे अर्थ ओळखायचा आहे. तर अनफिअर स्टोरी पाहत असताना आपण पाहिलाय अनफिअर त्याचा अर्थ मराठीमध्ये आहे अयोग्य. अयोग्य किंवा अन्याय. अन्याय या शब्दाने पण तो अनफिअर हा शब्द वापरला जातो किंवा अयोग्य. तर त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल. त्याच्यानंतर दुसरं वाक्य आहे. बघा His eyes welled up. His eyes welled up. म्हणजे welled up म्हणजे काय डोळे भरून आले. जेव्हा अंकल त्या मुलाला रागवतात तेव्हा ठिकाणी हिज आईज वेल्ड अप म्हणजे डोळे भरून आले असं मराठीत अर्थ आहे. त्याच्यानंतर पुढे पाहूया. बघा ही चीन बिगॅन टू ओबल. ही चीन बिगॅन टू ओबल म्हणजे ओबल म्हणजे या ठिकाणी ओबलला बघा पुस्तकात आपल्याला दिसते ओबलला काय आहे चौकट आहे. तर ओबलचा अर्थ आहे एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला हलणे
जेव्हा आपल्याला राग येतो एखाद्या व्यक्तीचा किंवा एखादं आपल्या मनाविरुद्ध जेव्हा काम होतं तेव्हा आपल्या आपले जे चिन्ह आहे आपले हनुवटी जे आहे त्याचे एकदम रागाने आपण काय करतो इकडून तिकडं आपण म्हणजे अस्थिरपणे हलवतो. थोडीशी अशी आपण काय करतो राग आल्यावर असं तर थोडंसं दातखाने आपण म्हणतो त्याला तेव्हा वेळेस जी आपली जी स्थिती आहे ती आपली अशा पद्धतीची होती की एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे आपले जी हनुवटी आहे ती काय होते थोडक्यात म्हणजे थोडीशी हलते आपल्याला राग आल्यानंतर. तर अशा प्रकारे त्या ओबलचा अर्थ आहे. त्याच्यानंतर ना पुढचं वाक्य आहे व्हाय डू यू लुक सो अनहॅपी. अनहॅपी या ठिकाणी चौकट आहे. व्हाय डू यू लुक सो अनहॅपी तू दुःखी का दिसत आहे. अनहॅपी म्हणजे त्याचा अर्थ आपल्याला लिहावा लागेल दुःखी. अनहॅपी म्हणजे काय दुःखी तो मुलगा का दुःखी दिसत आहे अशा प्रकारे. तर हा क्वेश्चन जो आहे 3 समजला असेल तुम्हाला. तर इथपर्यंत आपण काय करूया इथपर्यंत थांबूया. क्वेश्चन पहिला बघा आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन म्हणजे प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी विचारलेले आहेत त्याच्यामध्ये आपण 3 आकडे पाहिले उत्तर तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन दुसरा की बागकाम करणाऱ्या ओळी आपल्याला काय करायच्या आहेत स्टोरीमधून शोधून लिहायच्या आहेत त्याच्यामध्ये आपण त्याच्या प्रश्नाचे उत्तर पाहिलेलं आहे क्वेश्चन 63 वरती पॅराग्राफ दुसरा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहिता येईल. त्याच्यानंतर क्वेश्चन 3 जो आहे तर त्या ठिकाणी काय करायचं आहे अशा प्रकारे वाक्य दिलेले आहे तुम्हाला आणि काही शब्दांना चौकट केलेली आहे. तर ह्या चौकटीत जे शब्द दिलेले आहेत त्यांचे आपल्याला फक्त काय करायचे आहेत मराठीत अर्थ लिहायचे आहेत. एकूण 4 आहेत आपण 2 पाहिले 4 आपण पाहिलेले आहेत. तर इथपर्यंत तुम्हाला काय अडचण नसेल तर त्यातला जो क्वेश्चन 4-5 जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. आता काय करायचं आहे ही जी स्टोरी आहे ती वाचायची आहे आणि वाचून झाल्यानंतर अशा प्रकारचे एकूण जे आपण स्वाध्याय पाहिलेले आहेत प्रश्न क्रमांक पाहिले आहेत ते काय करायचे आहेत अगदी व्यवस्थित वहीमध्ये उतरून काढायचे आहेत लिहायचे आहेत. एकदम सोपा स्वाध्याय आहे काहीसुद्धा अडचण येणार नाही. याच्या पुढील जो प्रश्न क्रमांक आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. एकदम थांबूया.